नागपूर के अतरंगी लोग कुछ भी कर सकते हैं हे आपण सोशल मीडियावर बघत असाहो. यशोदरा पोलिसांनी अशाच एका आगळा वेगळा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. आरोपी ई रिक्षा मधून दारू विकण्याचा व्यवसाय करीत होता. तुम्हालाही विश्वास बसणार नाही, मात्र हे खरं आहे. आरोपीकडून पोलिसांनी 50 लिटर दारू व रिक्षा जप्त केला आहे. दिनांक 9/7/2024 रोजी बीट मार्शलवरती पोलीस शिपाई लक्ष्मण पडवळ हे ड्युटीवर होते. त्यावेळेस त्यांना एक गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की कांजाव चौक ते रेगल सेलिब्रेशन या दरम्यान एक टॅक्सी रिक्षामध्ये एक किसम गावठी हातबत्तीची दारू विकत असल्याची माहिती मिळालेली होती. त्या माहितीची खात्री करण्याकरता स्टाफसह त्या टॅक्सीचा शोध घेतला. ती मिळून आली. त्यामध्ये जवळजवळ 50 लिटर गावठी हातबट्टी दारू मिळून आली. आणि त्या आरोपीस विचारलं त्याचं नाव वगैरे विचारलं तर त्याने सांगितलं योगराज नरेश धनविजय. 2 पंचासमक्ष दारू मॅक्सी हे जप्त करण्यात आलेलं आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून आज त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं आहे. आरोपी हातमजुरीचं काम करतो. एकूण जवळजवळ मॅक्सीसहित 1,80,000